शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईतल्या बिर्ला मातोश्री भवनात आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमात उद्धव ठाकरे नावाची तोफ पुन्हा धडाडली. या कार्यक्रमातल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटासह निवडणूक आयोगावरही शाब्दिक हल्लाबोल केला. निवडणूक आयोगावरून आमचा विश्वास उडालाय, तो चुनाव आयोग नसून चुना लावणारा आयोग असल्याची टीका त्यांनी केली. तसंच काहीही केलं तरी शिवसेना संपणार नाही असं म्हणून ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. तुम्ही सर्व काही चोरलत पण ठाकरे आडनाव कसं चोराल असं म्हणून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावरही ताशेरे ओढले. निवडणूक आयोग तर बोगसच आहे. म्हणजे त्याला निवडणूक चुना लगाव आयोग का नाही म्हणत तेच मला कळत नाही. आमचा विश्वास उडालेला आहे, आमचा विश्वास उडालेला आहे. तो निवडणूक काय चुना आयोग नाही, चुना लावणार आयोग आहे. तो चुना लावणार आयोग आहे. आणि असं कधी घडलं नव्हतं. तुम्ही नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलात, पण ठाकरे कसे चोरणार? हे ठाकरे म्हणजे मी केवळ एकटा नाही, हे सगळे विचार यांच्यामध्ये गेलेले ते सगळे ठाकरे आहेत. बरं, निर्लज्ज एवढे की मरे कुठला तो पण एक पिक्चरच आला होता वाटतं, चोरीचा मामला हळूहळू बोंबला. हे जोरात बोंबलत आहेत, आम्ही चोरलं, आम्ही चोरलं, आम्ही चोरलं. जाऊ द्या, मला आजचा काय त्यांचा दिन नाहीये, तो आपला मराठी भाषेचा दिवस आहे. जे आमच्या रगारगात नसानसात भिनलेलं आहे, ही भिनलेली शिवसेना आहे. ही शिवसेना कोणी किती कोणाच्या काही अगदी मोगॅम्बोच्या पिढ्या जरी उतरल्या नाही, आता मोगॅम्बोच म्हटलं पाहिजे ना, कारण मोगॅम्बोमध्ये आता काय हल्ली दुसरं काय कामधंदा नाही म्हणून काय पिक्चर बघतो अशातला भाग नाही, पण काही काही गोष्टी आठवतात. मग त्या गुगलवरती मी सर्च मारतो की अरे हां, मग ते एक मिस्टर इंडिया, त्याच्यामध्ये ते मोगॅम्बोचा एक किस्सा आहे आणि तेच आहे त्याच्यामध्ये. आपल्याला एकमेकात लढवत राहायचं. आमचा शत्रू कोण, खरा शत्रू कोण आहे तो तुम्हाला माहिती आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, गेली अनेक वर्ष ही घोषणा आपण ऐकतो आहोत, पण आज मुद्दामून मी ती घोषणा पूर्ण होईपर्यंत थांबलो, कारण उद्या त्याच्यावरही दावा टाकला जाईल. पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत स्वराज्याची मी बेईमानी करणार नाही, अजिबात करणार नाही. आता हाच प्रश्न आहे की आज खंडोजी खोपडेची अवलाद किती किती वंशज आज जन्माला आलेले आहेत आणि कान्होजी जेडे नायकांचे किती आलेत ते ठरवणारा हा काळ आहे. निष्ठावान किती जन्माला आलेत या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, आणि खंडोजी खोपडेची अवलाद जी एका अमिषापायी तिकडे जाऊन अफजल खानाच्या चरणी लीन झाली, असे खंडोजी खोपडे किती आहेत हे सुद्धा आता आपल्याला संपूर्ण जगात दिसतंय. आणि हा तोच महाराष्ट्र आहे, तोच भगवा आहे. ज्या ज्या वेळेला आता लोक मला सांगतायत की साहेब फक्त निवडणुका येऊ द्या, त्याची तयारी तुम्हाला करावी लागेल, त्याची तयारी करावी लागेल. चला, एक मोठी आपल्याला संधी येते, कारण हे आपल्या राजकीय आयुष्यातलं शेवटचं आव्हान आहे. हे आव्हान आपण जिंकायचं, मोडायचं म्हणजे मोडायचंच. आणि हे आव्हान एकदा मोडून काढल्यानंतर संपूर्ण देशात शिवसेनेला आव्हान देणारा कोणी शिल्लक राहिलेला नसेल, नड्डा सुद्धा नसेल, नड्डा सुद्धा नसेल. जे नड्डा बोलले होते ना की एक भाजपशिवाय दुसरा पक्ष राहणार नाही, अ नड्डाजी निवडणुकीला या, तुम्हीच शिल्लक राहणार नाही एवढी आग आज तुम्ही आमच्या मनात पेटवलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.